नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण निर्णय या पाठाला सुरुवात केली आहे. लेखक डॉक्टर सुनील विभूते. बघा, आपण पाहिलेलंच आहे की रोबो माणसाची जागा घेऊ शकत नाही. प्रसंगही घडला होता तसा. एक वर्षभर व्यवस्थित काम केलं, परंतु दुसरं वर्ष सुरू झालं. मग एक दुपारची वेळ होती, गोंधळ ऐकू लागला. कारण का तर आधी रोबो छानपैकी हुंदडत होता, बघा, भरभर कामं करत होता, जेवणाचं ताट दिलं आणि नंतर मात्र त्याच्या अंगातलं अवसान घडलं. बघा, अशी तक्रार करतात ग्राहक. पुन्हा एका बाईच्या लहान मुलाला दूध पाहिजे होतं, मग दूध आणायला सांगितलं तर एक तास होऊन गेला तरी अजून दूध आणतोयच तुमचा रोबो, अशा पद्धतीनं तक्रार येऊ लागल्या. ठीक आहे, मग त्यांनी लेखकाने काय केलं तर त्यातल्या एका रोबोला, म्हणजे शामूला, सोबत घेऊन गेले आतमध्ये. बघा, किचनमध्ये घेऊन गेले आणि मग त्यांना वाटलं की बॅटरी क्षीण झाली असेल म्हणून चार्ज करूयात. मग त्यांनी एनर्जी या बटणावरती एक तीन चार वेळा, मग चार पाच वेळा दाबलं तर शामू पूर्वीसारखा काम करू लागला. आता बघूयात बरं पुढं काय आहे. म्हणजे ते शामू पूर्वीसारखा काम करू लागल्यामुळे त्यांनी पुन्हा काय केलं, लंच सेक्शनमध्ये शामूला मनोसोबत ठेवून ते स्वतः काउंटर लावून बसले. आता पुढे, शामूला दुरुस्त केल्याचा माझा आनंद फार काळ टिकला नाही. मनोज घाबरलेल्या आवाजात मला सांगत आला, म्हणजे बघा पुन्हा घडलं काहीतरी. मालक लवकर चला तिकडं, सगळ्यांनी गोंधळ घातला आहे. मी जाऊन पाहिलं तर शामू भराभर ताटं उचलतो आहे आणि पुन्हा मांडतो आहे. या अनपेक्षित अनाकलनीय प्रकारामुळे गिराईक एकमेकांकडे तर कधी शामूकडे अचंबित नजरेने पाहत आहेत असे दिसले. म्हणजे काय करतो आहे रोबो? ताटं उचलतो आहे पुन्हा मांडतो आहे, ताटं उचलतो आहे पुन्हा मांडतो आहे. म्हणजे अपेक्षित नसलेली घटना घडते अनपेक्षित म्हणजे, आणि अनाकलनीय म्हणजे आकलनच होत नाही आहे, आकलन होत नाही, समजतच नाही अशी घटना. बघा, अनाकलनीय, अनपेक्षित म्हणजे काय कळतच नाही काय चाललं आहे ते. गिराईकसुद्धा काय होत आहेत, ग्राहकसुद्धा काय होत आहेत, एकमेकांकडे पाहत आहेत, मध्ये श्यामूकडं पाहत आहेत. आश्चर्यचकित नजरेनं अचंबित होऊन पाहणं म्हणजे आश्चर्यनं पाहणं. ठीक आहे, म्हणजे नवल वाटणं. असे प्रसंग पुन्हा पुन्हा घडू नयेत म्हणून दुसऱ्या दिवशी कंपनीत फोन लावून सर्व्हिस इंजिनियरला ताबडतोब बोलवून घेतलं. त्याने आमचे वेटर एका दिवसात दुरुस्त केले. आमच्यावर ओढवलेले विचित्र प्रसंग सांगून सोमाने रोबो वेटरची क्वालिटी चांगली नसल्याचे इंजिनियरला सुनावले. तेव्हा तो म्हणाला, बघा इंजिनियर काय म्हणाला, आमची सर्व्हिस होती तोपर्यंत सर्व वेटरनी विना तक्रार तुमची सर्व कामे 15-15 तास अखंडपणे केली आहेत. एका वर्षानंतर केवळ पैशांचा विचार करून तुम्ही आमची सर्व्हिस बंद केली आणि त्यानंतरच फजितीचे प्रसंग घडलेत. म्हणजे बघा, त्यांनी स्वतःची सिस्टीम ठेवलेली आहे, आमच्याकडनं सेवा घेणं बंद केलं की तुमचं तिथं काम काय होणार, फिसकटणार, बिघडणार. म्हणजे पुन्हा आमची सेवा चालू करावी असा इनडायरेक्टली त्यांचा काय इथं या ठिकाणी, म्हणजे इनडायरेक्टली म्हणणं आहे. बघा, प्रमाणापेक्षा जास्त वापर झाल्यामुळे तुमचे रोबो वेटर निकामी झाले आहेत. आता सर्व्हिसिंग केल्यामुळे ते एक महिना चालतील, नंतर मात्र तुम्हाला नवे वेटर घ्यावे लागतील. नवीन वेटरची क्वालिटी यापेक्षा उत्तम आहे शेवटी कंपनी, बरोबर आहे, ती फायदा आपला बघणार. रिमोट कंट्रोल सिस्टीममुळे तुम्ही लांबून वेटरवर कंट्रोल ठेवू शकाल. आमची सर्व्हिस असेपर्यंत तुम्हाला काडीचाही त्रास होणार नाही याची खात्री मी देतो. बघा, एजंट कशा पद्धतीनं सांगतोय. पुढे बघा, आता तुमचा निर्णय लवकर कळवा, कारण रोबो वेटरची मागणी खूप वाढली आहे. म्हणजे असंही सांगून जात आहे जाता जाता की जर लवकर तुम्ही कळवलं नाही तर रोबो वेटरची मागणी वाढली ना, मग संपणार आमच्याकडची रोबो वेटर, तुम्हाला हवे तेव्हा मिळणार नाहीत पुन्हा नवीन प्रोडक्शन होईपर्यंत. बघा, पुढे सर्व्हिस इंजिनियरच्या म्हणण्यावर आम्ही बरी चर्चा केली. रोबो वेटर नको या निर्णयावर, रोबो वेटर नको या निर्णयावर सोमा ठाम होता, परंतु मी द्विधा मनस्थितीत होतो. म्हणजे लेखक मात्र द्विधा मनस्थितीत होते. इंजिनियरचं बोलणं आठवलं की रोबो वेटर घ्यावेसे वाटायचे आणि झालेली फजिती आठवली की रोबो वेटर नकोसे वाटायचे. बघा, लेखक का द्विधा मनस्थितीत होते, तर एकदा वाटायचं घ्यावं कारण चांगलं काम करतायत म्हणून, पण एकदा वाटायचं नको फजिती झालेली आठवली की.
बघा अजून एक महिन्याचा अवधी हाताशी होता, त्यामुळे सर्व बाजूने विचार करून निर्णय घेण्याचं मी ठरवलं. आत्ता बघा पाठाचं इथं नाव आलं. आता निर्णय घेण्याची वेळ आली, काय करायचं, रोबो ठेवायचे का बंद करायचे. बघा आता सर्व सुरळीत चाललं होतं, परंतु झालेल्या घटनांचा परिणाम आम्हाला जाणवत होता, कारण हॉटेलमध्ये गिराईक जेमतेम येत होतं. झाला परिणाम, सगळीकडं पसरलं. इथं रोबो वेटर काम करतात, नीट सेवा देत नाहीत. बघा त्यामुळं परिणाम झालाच व्यवसायावर. शनिवारी दुपारी 12:30 वेळ होती. साधारण 35 एक स्त्री 2 मुलांसह कारमधून उतरून ए सी रूममध्ये गेली. आता ए सी रूममध्ये रोबो रामूची ड्युटी होती. तो तत्परतेने आत गेला, ए सी सुरू करून त्याने ऑर्डर घेतली. थोड्या वेळाने त्याने ऑर्डर आत नेऊन दिली आणि तो दुसऱ्या कामाला लागला. 5-10 मिनिटांनी ए सी रूममधून लहान मुलाचा रडण्याचा आवाज ऐकून येऊ लागला. आता काय झालं असेल बघा, थोड्या वेळानं तो वाढल्यासारखा वाटू लागला. काही वेळाने एकाऐवजी 2 रडण्याचे आवाज ऐकू येऊ लागले. मग आता काय घडलं असेल. तेव्हा मी रामूला ए सी रूममध्ये पाहून येण्यास सांगितले. रामूलाच परत पाठवले, सर्व व्यवस्थित आहे मालक, मॅडम झोपल्या आहेत म्हणून दोन्ही मुलं रडत आहेत, असं सांगून तो किचनमध्ये गेला. मला शंका आली म्हणून मी मनोजला ए सी रूममध्ये पाठवलं. मनोजला बघा मानवाला पाठवलं. मनोजने घाबरलेल्या आवाजात आम्हाला हाका मारल्या आणि आम्ही तिकडे धावतच गेलो. बाई चक्कर येऊन बेशुद्ध अवस्थेत खाली पडली होती. तिच्या सर्वांगाला घाम सुटला होता, तोंडातून फेस येत होता. मी मनोजला ड्रायव्हरला बोलावून आणण्यास सांगितले. आम्ही तिघांनी त्या बाईला व तिच्या दोन्ही मुलांना गाडीत घालून हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टरांनी तिला तपासून पुढील उपचार तातडीने सुरू केले. 1-1.5 तासानंतर ती बाई शुद्धीवर आली आणि मग मनोज आणि ड्रायव्हरवर येथील जबाबदारी सोपून मी हॉटेलकडे परतलो. म्हणजे बाई तिथं चक्कर येऊन पडली होती, बेशुद्ध पडली होती, झोपली नव्हती, पण रोबोनं काय सांगितलं, बाईसाहेब झोपल्यात त्यामुळे ती मुलं रडत आहेत. म्हणजे बघा इथं संवेदनशील भावना काहीच नाही आहे. म्हणजे का असं कोण 2 लहान मुलांना घेऊन आल्यावर झोपेल का, तर शक्यच नाही. पण ही जाणीव रोबोमध्ये नसतेच. आता पुढं बघूयात काय घडलं ते. ठीक आहे, तर इथं आपण थांबूयात. याच्यावरती तुम्हाला जो स्वाध्याय दिला आहे मुलांनो, तो तुम्ही आम्हाला काय करायचं आहे सोडवून पाठवायचं आहे.